पाहायला मिळत आहेत. सतीश थोरात देखील चांगली गोलंदाजी करताना आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना पाहिलंय. काजीश यादवचा जो विकल्प आहे तो तुम्ही कशा पद्धतीने वापरताय? चला खेळाडूंना विनंती, थोडस स्पीडअप करायचं मित्रांनो. वेळ जो आपल्याकडे आहे तो थोडासा कमी आहे, कारण यानंतर मेगा फायनलची लढत देखील खेळवणं बाकी आहे आणि एकूणच पंचांची भूमिका देखील सर्वाधिक महत्वाची आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागील दोन सामन्यांपासून विकी विजय पाटील आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि हे त्यांचं घरचं आयोजन आहे. खरं तर जंक्शन श्री गणराय जंक्शन मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित आणि शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ही जंक्शन चषक 2024 अर्थातच स्वर्गीय शहीद विकास दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला आहे, क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन सी मारेशीच्या पलीकडे सहा धावान करतो. तर याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता. आपा टीट फॉर टॅट प्रत्युत्तर इथे मात्र दिलं गेलंय. एकूणच जर पाहिलं तर परेश कडके स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती त्यानं फ्लॅट बॅटेड षटकार लगावला गेला आणि अग्रेशन एका वेगवान गोलंदाजाचा आपल्याला नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र वेगवान चेंडू फेकला. चेंडूवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे होताना पाहायला मिळाला नाही आहे. लेफ्ट आर्मर गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी याही वेळेला स्विंग अँड मिस, लाऊड अपील अगदी 30 यार्ड सर्कलमधील प्रत्येक क्षेत्ररक्षक मात्र अपील घेत आहेत, परंतु गोलंदाजाची कोणत्याही प्रकारची अपील नाही आहे. चेहऱ्यावरती केवळ स्माईल आहे मंगेश साळुंके यांच्या आणि हे असणं देखील गरजेचं आहे, कारण तुमच्यासमोर एक ताकदवान संघाने आहे. स्पर्धेचा सर्वाधिक प्रबळ दावेदार संघ म्हणून या संघाकडे पाहिला जातो आणि रॉयल बीचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो ना त्या त्या वेळेला या फॉर्मॅटमधला सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून आपण या संघाकडे पाहतो. परंतु इथे मात्र हाफ ट्रॅकर थोडासा चेंडू मागच्या दिशेने आपटला आणि त्याचा परिणाम सीमा रेषेच्या पलीकडे सहा धावान करता. जर का तुम्ही अशा प्रकारची अकोट टप्प्याची गोलंदाजी कराल तर मात्र त्यावरती प्रहार होणार आणि खास करून परेश कडकेसारखा फलंदाज जर का मैदानावरती उभा असेल तर मात्र तो या संधीचं सोनं करण्यामध्ये माहिर मानला जातो आणि अशा प्रकारच्या हाफ ट्रॅकर चेंडूंसाठी तो नेहमीच बॅकफुटला वेट करताना पाहायला मिळतो आणि याही वेळेला त्यानं अशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय. षटकार क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संघाची एकूण धावसंख्या 12 धावा धावफलकावर. इट्स 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धावफलकावरती 12 धावा पाहायला मिळत आहेत. थोडासा मानसिक दडपण बनवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजांवरती दबाव निर्माण करायचा. याही वेळेला स्ट्रेच केलाय स्वतःला, बैठकी फटका, ट्रेडमार्क शॉट परेश कडकेच्या बॅटमधून सहा धावांसाठी षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर असणाऱ्या इमारतीच्या अगदी काचेवरती जाऊन हा चेंडू आदळलाय. याही वेळेला मोठा फटका, षटकार नंबर 4 यावेळेस मात्र परेश कडकेच्या बॅट मधून षटकार.
पहिल्या षटकानंतर 24 धावा, 4 षटकार परेश यांनी मारलेले आहेत अतिशय आक्रमक मूडमध्ये. आणि आता इकडे संघाकडून दुसरं षटक, संघर्ष त्यांचा संघर्ष किती कितपत कमी पडतोय की जास्त होत हे पाहायचं आहे. आणि इकडे स्ट्राईक आलेले आहेत फलंदाज, त्यांचं नाव आहे मन्नी. हे स्ट्राईकला या सामन्यामध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत. अतिशय दूर पसरलेले क्षेत्ररक्षक आहे, ग्राउंडवर थोडंसं अंधार येत आहे, अंधुक प्रकाश होत आहे, ढगाळ वातावरण, पावसाची थोडीशी शक्यता आहे, पण पाहूया पाऊस येतोय की नाही. सेमीफायनलचा हा दुसरा सामना सुरू आहे, त्याच्यानंतर लगेच मेगा फायनल. आणि इकडे संघाकडून दुसरं षटक, राऊंड वकड मारा. ओ, मन्नी यांच्या चेंडू पॅडवर झालेला आहे, कुठल्या प्रकारचं अपील नाही आहे, चेंडू निश्चितच लेग ऑफस्टंपच्या बाहेरून जात असावं हे पंचांनी हेरलं. आणि गोलंदाजाला देखील माहिती होतं की हा चेंडू खूपच वाईड आहे, स्वेअर आहे, कोणताही अपील नाही. धावसंख्या 24, परेश यांच्या खात्यामध्ये 24 धावे आहेत. आणि हा देखील पहिलाच षटकार मारलेला आहे मन्नी आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बरोबर षटकार. जकून 5 षटकार झालेले आहेत, 8 चेंडू फेकले गेले आहेत आणि 8 चेंडूमध्ये 5 षटकार झालेले आहेत, धावसंख्या 30. मन्नी पुन्हा एकदा आक्रमक मोडमध्ये, राऊंड ब्रेकेट मारा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, झेल तर होऊ शकणार नाही आहे, शतक दूर आहे, चेंडूची पटे पलटे 3 शतक, पण चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या आतमध्ये, चेंडू अडवलेला आहे अशा येते नाही. 2 धावा पूर्ण केले आहेत, सुंदर रनिंग बेटून द विकेट, धावसंख्या झाली आहे 32. या षटकातले 3 चेंडू फेकले गेले आहेत, 4th चेंडू, सामन्यातला 9वा चेंडू. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, पाविया झेळतोय काय, झेल तर झालेला आहे अशा येतेने. मन्नी हे बाद झालेले आहेत. मन्नी डगआउटमध्ये गेले आहेत, पहिली विकेट पडलेल्या रॉयल संघाची. आणि आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की माझं नाव भावेश उलवेकर आहे, मी घनगाती फलंदाजी करतो उजव्या हाताने, कोणत्याही बॉलरला खेळण्यासाठी मी सक्षम आहे, भावेश उलवेकर. धावसंख्या 32, दुसरं षटक सुरू आहे, 4 चेंडू फेकले गेले आहेत, 5वा चेंडू या षटकातला. ओ, हा मात्र चेंडू हलवार पद्धतीने टाकलेला, लो पद्धतीचा चेंडू, भावेश यांना मात्र जोरदार फटकवायचा होता. धावसंख्या 32, या षटकातला शेवटचा चेंडू, 4 षटकांचा हा सामना. परेश हे या षटकामध्ये नॉन स्ट्राइकलाच उभे आहेत. आणि हा मात्र षटकार होऊ शकतोय काय पाहायचं आहे. आणि हा षटकार झालेला आहे भावेश यांच्या बॅटमधून निघायला षटकार. 19 धावसंख्या झाली 38, 2 षटकं संपली. वेट फॉर द बॉलर, थर्ड ओवर इज द प्रोग्रेस. रॉयल्स कॅप्टन विन द टॉस अँड डिसाइडेड टू प्ले बॅट फर्स्ट. संघर्ष वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट अँड इज ए रॉयल. मन्नी बॅक टू द डगआउट.
अँड बट सेकंड हिरायच आहे परेश. हा कोण बॉलर? कोण बॉलर? राहुल चक्रपाणी. राहुल चक्रपाणी यांचा चेंडू, चांगला चेंडू बनावा लागेल कारण या चेंडूवर परेश यांना देखील ते रोखू शकले आहेत. परेश सारखा एक आक्रमक फलंदाज की ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 षटकार मारले होते, 25 धावा केल्या होत्या, तोच परेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होते. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फसलेला आहे. परेश यांना व्यवस्थित खेळून काढता आलेला नाही आहे. चेंडू डॉट निघाला आहे, दोन चेंडू लागोपाठचे डॉट झालेले आहेत, परंतु परेश मात्र या चेंडूची सहजरित्या भर काढू शकतो. आपल्याला माहिती आहे मागच्या एका सामन्यामध्ये ते पहिल्या षटकामध्ये त्याने 3 चेंडू डॉट काढले होते आणि लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते पहिल्या षटकामध्ये, आणि आता यावेळेला मात्र ते 2 चेंडू त्याने डॉट केलेले आहेत. तिसरा चेंडू आणि हा चेंडू मात्र जमिनीला लागत आहे. आउटफील्ड खराब, फिल्डिंग देखील खराब झालेली आहे आणि हा चेंडू सहज सीमापार 4 धावेसाठी. परेश यांच्या बॅटिंग धावा एक फलंदाज बाद ह्या तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू. ओ अतिशय वेगवान चेंडू होता. परेश पूर्णपणे चकलेला, समजू शकलेला चेंडू, चेंडू खाली राहिला थोडासा आणि सरळ विकेट कीपरांच्या हातामध्ये. अतिशय सुंदर असं किपिंगचा नमुना आपण पाहिला इथे. दादा भोयर अतिशय अनुभवी प्लेअर आहेत ते, त्यांचं शतकक्षण आणि बॅटिंग अतिशय वाकणक्यासारखं आहे. असे दादा भोयर विकेट कीपर म्हणून काम करतात आणि हा चेंडू मात्र सरळ षटकारासाठी जातो आहे. कोणत्या प्रकारचा चान्स नाही आहे. चौथ्या चेंडूवर चौकार आणि आता इथे पाचव्या चेंडूवर षटकार. परेश यांनी पुन्हा फटका मारलेला आहे, पाहूया. जमिनीलगत फटका आहे आणि इथे चांगलं शतकक्षण झाले आहे. एक धाव निश्चित पूर्ण होणार. धाव संख्या झाली 49. तिसरं षटक संपलेलं आहे, 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकानंतर धावसंख्या 49. परेश यांची धावसंख्या आहे 35 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू, 35 धावा, 4 षटकार आणि 5 षटकार आणि 1 चौकार. परेश यांची फलंदाजी अतिशय आक्रमक मूडमध्ये आहेत आणि आता शेवटच्या परेश यांची बॅटिंग 291 सहसाने 35 धावर खेळत आहेत आणि क्रिकेटचे दादा म्हणून ज्यांना संबोधले जाते असे दादा भोयर. हा पहिला चेंडू षटकार. कॉमेंट्री बॉक्स आमच्या उजव्या साईडला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 55 झाली आहे आणि परेश यांची धावसंख्या झाली 41. परेश यांच्या
13 चेंडू मध्ये 41 धावा, हा एक षटकार, धाव संख्या 47। टोटल परेश यांची धावसंख्या झाली आहे 47, 14 चेंडूमध्ये 47 धावा, त्याच्यामध्ये 7 षटकार आणि 1 चौकार, याचा अर्थ 46 धावा, तब्बल 46 धावा या चौकार आणि षटकाराने आहेत। एक धाव फक्त सिंग धावून काढलेली आहे। परेश नॉट आउट 47, चौथं षटक सुरू आहे, 4 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 61 फलासा 1 विकेट। मॅन आउट मन्नी बॅक टू द पॅव्हिलियन टेकिंग रेस्ट इन डग आउट। आणि हाफ चेंडू पुन्हा एकदा बॅटवर व्यवस्था आलेला नाही आहे। परेश यांनी माहिती आहे की आपण पुढचे चेंडू खेळून काढायचे आहे, 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि हा चेंडू मात्र परेश यांच्या बॅटमधून धावा काढू शकायला नाही आहे, डॉट निघाला आहे चेंडू। धावसंख्या 61 रॉयल, 61 प्रथम फलंदाजी करताना दादा भोईर, अतिशय दूरपल्ल्याची धाव, क्रिकेटचे दादा, मैदानाचे दादा, आणि हा सरळ षटकार, अर्धशतक फळकावर। परेश नॉट आउट 53 आणि परेश हे हवेमध्ये बॅट उंच करून फलासाहेब 2 विकेट्स, 2 बॉल्स लेफ्ट, 4th ओवर प्रोग्रेस आफ्टर 3.4 ओवर्स। रॉयल मेड 67 रन्स अँड लूज अ मन्नीज विकेट, मन्नी टेकिंग रेस इन डग आउट, 67 फलासाहेब 1 विकेट्स, 2 डिलिव्हरीज लेफ्ट अँड वन्स अगेन हियर इज अ दादा भोईर फ्रॉम द कॅमेरा अँड परेश वेट फॉर दादा भोईर, वन्स अगेन ड्राईव्ह टू द मिडल विकेट रिजन। दोन धाव पूर्ण केले आहेत, धावसंख्या झालेली आहे 69। शेवटचा चेंडू शिल्लक, परेश यांची धावसंख्या झाली आहे 55। 8 उत्तुंग षटकार, 1 चौकार, नॉट आउट 55 परेश। शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दादा भोईर, अतिशय दूरपल्ल्याची धाव, धावण्यास सुरुवात केली, 55 पार केली, हा चेंडू पुन्हा एकदा फटकारला आहे, षटकार नाही आहे, चेंडू सरळ सीमापार जातोय षटकारासाठी, आणि अशा तेने परेश यांचा हा 9वा षटकार, 1 धावसंख्या झाली आहे पुन्हा एकदा 75 धावा। परेश यांची धावसंख्या
आणि या पंचे 9 षटकार 61 धावा नॉट आउट 18 चेंडू मध्ये 61 धावा परेश देखील वाडीश लॉंग ऑफ रिझन मध्ये जिथे मनगटी ताकदीचा वापर करत त्यांना हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे भिरकावला. सर सतीश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस नारायणवर, तर गोलंदाजाच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज भावेश अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. मागील सामन्यामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर केली होती, परंतु संघनायकाचा विश्वास पहा, आपल्या आघाडीच्या गोलंदाजावरती कायम हा विश्वास तुम्हाला दाखवणं गरजेचं असतं, आणि तोच विश्वास रॉयल बी संघाच्या संघनायकानं मात्र आपल्या आघाडीच्या गोलंदाजावरती दर्शवला आहे. तर सेमीफायनल 2 ची लढत उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले त्या तमाम प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला पहिला चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी महाराष्ट्रच्या पलीकडे 6 धावांसाठी. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला गेलाय, दबाव तंत्राचा वापर भावेश पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र चांगला कमबॅक जरूर पाहायला मिळतं. डीप मध्ये ऑफसाईडला कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये, खरं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक, परंतु सतीश ज्याचा फेवरेट झोन आहे या झोन मध्ये या खेळाडूला रोखणं कठीण, चेंडू सी मारेच्या पलीकडे सतीश तोरच्या बॅट मधून येतोय गणागाती षटकार.
तर दोन बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला जरूर पाहायला मिळाले. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉप बॉल आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं कुठेतरी गोलंदाजाच्या मानसिकतेवरती जरूर दबाव निर्माण केला असेल. परंतु गोलंदाज भावेश कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला स्वाभाविक खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. परंतु सतीश थोराचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये 51 धावांची बहारदार खेळी साकारली, 300 स्ट्राईक रेटनं त्याच्या बॅटमधून तब्बल 8 षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदी या प्रकारची खेळी जर का त्याच्या बॅटमधून आली तर मात्र संघर्ष संघ या 76 धावांचा यशस्वी पाठलाग मैदानावरती करू शकेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू षटकार आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल. इक्वेशन जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय, षटकार, डॉट बॉल, षटकार आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालंय आणि सलगचा हा दुसरा डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष 76 धावांचं आणि या 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र एकूणच धावा धावफलकावरती. याही वेळेला जोरकस प्रहार आणि चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक विकेट, षटकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावरती आणि तीनही षटकार फलंदाजाच्या बॅटमधून. 6 चेंडूंचा सामना केलाय आणि तब्बल 4. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर परेश खडकेच्या बॅटमधून तब्बल 4 षटकार आले होते. मला वाटतं हा सामना आता षटकारांच्या काउंटिंगवरती दोनही संघ खेळताना पाहायला मिळालेत. यावेळी समोरच्या दिशेनं फ्लॅट बॅटेड, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र केवळ दर्शक बनून चेंडू सी मारेसीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 30 धावा रॉयल संघानं देखील 5 षटकार लगावले होते आणि प्रत्युत्तरादाखल 24 धावा, त्यामध्ये 4 षटकार हे संघर्ष संघानं देखील लगावलेत. यावेळेस मात्र आणखीन एक बिगेट, यावेळेस फ्लॅट बॅडेट फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार षटकार. तर तब्बल 5 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये. तेजस नारायणवरच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक सिक्सेस, त्यानंतर सतीश थोराजच्या बॅटमधून 3 षटकार. एकूण 5 षटकारांच्या मदतीनं संघर्ष संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावर. अजूनही 46 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज तुषार मधी यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस आणि थेट झेल कंप्लीट केला जातोय. नितेश भोईर त्या ठिकाणी झेल कंप्लीट करतायत आणि विकेट नंबर 1 पहिला फलंदाज मात्र गमावलाय तो संघर्ष संघाला.
तर 30 या धावसंख्येवरती मात्र पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. तेजस ज्याच्या बॅटमधून दोन बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडू 12 धावा आणि फलंदाज तेजस मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 दादा भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहा पहिल्या सामन्यासाठी दादा भोईर ॲज अ ओपनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, जिथे दोनही आघाडीच्या फलंदाजांमध्ये एक अर्धशतकीय भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. याही वेळेला मोठा फटका खेळण्याऐवजी सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं ही संघासाठी जमेची बाजू ठरू शकते, कारण विकेट आल्यानंतर तुषार शर्मा बन्नी हा कमबॅक करण्याची धमक आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवतो. आल्या आल्या मोठा फटका खेळणं तितकी सोपी गोष्ट नसते, या उलट सिंगलने स्ट्राईक रोटेट करत राहणं, जो फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये त्या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देणं ही जमेची बाजू ठरू शकते. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवर. 31 रन नंतर स्कोर कार्ड आणि इथून मात्र एखादं मोठा फटका जरूर फलंदाजाच्या बॅटमधून एक्सपेक्ट केला जाईल. यावेळेला लोअर फुलटॉसचा हा चेंडू होता, वेगारा चेंडू फेकला. एकापेक्षा जास्त धाव घेण्याचा मानसही दोनही खेळाडूंचा नाही आहे, कारण ओळखलंय सतीशनं हा षटकातील शेवटचा चेंडू आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 32. तर दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रतिषटक 16 सरासरीनं 32 धावा धाव फलकावरती आल्यात. तेजस नारायणवरचं बाद होणं कुठंतरी संघाला नुकसानदायक ठरलंय, परंतु दादा भोईर हा देखील एक विकल्प या संघामध्ये होता आणि त्या विकल्पाचा इथे वापर केला गेलाय. अविनाश यावेळेला अविनाश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. वेग आहे अविनाशकडे, अचूकता देखील आहे, परंतु ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये सतीश थोरात मैदानावरती फलंदाजी करतायत, एक अर्धशतक त्यांचं या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला वेगवान चेंडू होता ते सर्रास, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावेच्या मदतीनं कविना संघ मात्र पुढे सरकत असताना 33 धावा धाव फलकावरती. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये इट्स 12 बॉल 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस मात्र जोरकस प्रहार पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, होय. या ठिकाणी मात्र येते सर्वाधिक महत्वाची विकेट, अर्थातच फलंदाज सतीश थोरात बॅक टू द पॅव्हिलियन.
धाव ही धाव फलकावरती आले. बॅटचा फेस जर आपण पाहिला ना तर समोरच्या दिशेनं ऑन द राईज चेडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. याऐवजी हॅमर्ड फटके जर का फलंदाच्या बॅट मधून आले थोडस बॅट कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे. पा इनसाइड आउटचे फटके आपल्याला दोनही पाहायला मिळाले आणि दोनही फटक्यांवरती चार धावा या धाव फलकावरती अंकित केल्या गेल्या. यावेळेला मात्र नो चेडूचा इशारा येतोय. चेडूची पिचिंग ही विकेटच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळेच की काय नो चेडूचा इशारा होतोय. पा चेडूची लाईन ओळखणे, गती ओळखणे आणि त्यानंतर त्या चेडूवरती आक्रमक प्रहार करणे हे गरजेचं आहे संघर्ष संघासाठी. यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे. इथे मात्र कंट्रोल्ड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सलग लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावरून सहा धावांसाठी षटकार. बॅटचा फ्लो जो होता तो थोडासा वरच्या दिशेने जात होता त्यामुळे चेडू हवेमध्ये गेला. परंतु यावेळेला कंट्रोल शॉट आपल्याला पाहायला मिळाला तो राहुलच्या बॅटमधून आणि परिणामी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. पॅडलाईन वरती चेडू होता. यष्टी रक्षक स्वतः नितीन जेलच्या खाली येत आहेत. कम्प्लीट केला जातोय जेल. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावलाय तो संघर्ष संघानं. अभिम सारखा विकल्प देखील या संघामध्ये उपलब्ध असताना आय थिंक इथे काजेशला मैदानाच्या आतमध्ये संधी दिली जाते. एक लेफ्ट आर्मर फलंदाज आहे. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणार आहे सात चेंडू आणि 32 धावांची गरज. 7 balls, 32 runs रिक्वायर्स टू विन. तर अजूनही येणारे सात चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पा भीम यादव हा एक विकल्प या संघामध्ये उपलब्ध आहे जो आक्रमक खेळ आणि अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये खरं तर बऱ्याच वेळेला भीम यादवची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु डावकुऱ्या हाताच्या फलंदाजावरती इथे मात्र विश्वास दर्शवला गेला आणि या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती सिंगल हे धावफलकावरती अंकित केली आहे. स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. शेवटचे सहा चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 31 धावांची गरज. तर शेवटचे सहा चेंडू शिल्लक आणि 31 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला काजेश यादव आपल्याला डावकुऱ्या हाताचे फलंदाज. तर गोलंदाजच्या मार्कवरती मात्र शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. आयुष एका युवा खेळाडूच्या खांद्यांवरती मात्र संघाची जबाबदारी दिली आहे. संघ नायक आहेत. पहिला चेडू लपेटण्याचा प्रयत्न केला. एसटी रक्षकाला चेडू चकवतोय आणि तोपर्यंत मात्र बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव धावफलकावरती अंकित केली जाते. पंचांचा कोणता इशारा नाही म्हणजे कदाचित बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू असेल. येस बायचा इशारा येतोय आणि आता मात्र शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत आणि पाच षटकारांची गरज आहे. ह्यावेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. धावा मात्र धाव फलकावरती बाईच्या स्वरूपामध्ये दोन धावा. अजूनही चार चेंडू आणि 27
चार चेंडू आणि 27 धावांची गरज. यावेळेस जोरकास प्रहार, परंतु वेळ निघून गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव, आणि जणू संघर्ष संघानं प्रतिकार शक्ती गमावली की काय. 28 धावांची गरज होती, तिथे सिंगल आली आहे, म्हणजे 27 धावा इथून येणाऱ्या तीन चेंडूंमध्ये हवे आहेत त्या संघर्ष संघाला. याही वेळेला चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मेगा फायनलच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना यावेळेला मात्र पावलांचा वापर केलाय आणि चेंडूला बिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. परंतु अशा प्रकारचे फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं. तेजस नारायणवरची विकेट गमावली, त्यानंतर मात्र सतीश थोरात देखील तंबूच्या आश्रयाला पोहोचले आणि तिथून जो दबाव आहे तो संघर्ष संघावरती जरूर पाहायला मिळाला. याही वेळेला चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज होतोय बाद. जी औपचारिकता बाकी होती ती औपचारिकता मात्र कंप्लीट केली जाते आणि याचबरोबर रॉयल बी संघ देखील दाखल होतो या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला रॉयल ए संघाचा संघ नायक. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच परेश कडके. तर परेश या थोडस स्पीड अप करा.
संघांचा हा सामना असेल आणि दोनही संघनायकाच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये जे मागील आठवड्याच्या मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. रॉयल ए विरुद्ध रॉयल बी हा सामना मात्र या ठिकाणी रंगतो आणि या सामन्यामध्ये पहिल्या सत्रात चार षटकात काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया कमाने सरांना. कुठला बी काय पर्याची बी पर्याची बी आहे पर्याची बी आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गणराज्य.